कोणी दिली? ही फाइल कोणी दिली हे महत्त्वाचं आहे का विशाल? एवढं सगळं होऊ नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं आपण ठरवलं होतं ना, तूच सांगितलं होतंस मला, पण आता हे सगळं बघितल्यावर जेवढा केवढा विश्वास राहिला होता तो कायमचा संपला आणि आमचं नातंही. मधुरा पटकन असा निर्णय घेऊ नकोस, शांतपणे विचार कर. कसा शांतपणे विचार करू रे मी? आम्ही सगळ्यांनीच बावळटासारखा विश्वास टाकला होता त्याच्यावर, फक्त मी नाही, आई मामा सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला आणि तो आमचा विचारच करत नाहीये. तो एक स्वार्थी आत्मकेंद्री माणूस आहे हे मला आजपर्यंत कळलं नाही विशाल. त्याच्यासाठी फक्त सत्ता पैसा हे सगळं जास्ती महत्वाचं आहे आमच्यापेक्षाही. एकीकडे मामाच्या फ्लॅटचे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत होते, दुसरीकडे आई आणि मामा रस्त्यावर आले होते, पण त्याला काही फरक पडत नव्हता, काहीच नाही. ज्याच्यावर मी प्रेम केलं, आंधळा विश्वास टाकला मी ज्याच्यावर, त्याने विश्वासघात केलाय रे माझा, विश्वासघात केला. काय काय अपेक्षा होती माझी? एक साधा सरळ संसार, प्रेमळ नवरा ज्याच्या बरोबर मी आयुष्य आनंदाने जगू शकेन, पण असा नवरा माझा असेल असं एवढं स्वप्न होत रे माझं फक्त. आता या स्वप्नाचा एकही अवशेष राहू देणार नाही मी, काहीच नाही.